जनावरांच्या बाजारामध्ये विशेष असं काय तुमच्या माझ्यासारख्या शहरी लोकांना असं सहज वाटून जाईल, पण अहमदनगर जिल्ह्यातल्या घोडेगावचा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये यंदा एक तगडी खरेदी झाली आहे. हा व्यवहार कुणी केला आणि त्याची बातमी व्हावी इतका मोठा हा काय व्यवहार आहे पाहूया. एखाद्या म्हशीची किंमत किती असू शकते? 40,000, 50,000, फार तर 1,00,000. पण घोडेगावातल्या गाई म्हशींच्या बाजारात एका म्हशीला किंमत मिळाली 3,11,000 रुपये. ही म्हैस आहेच तशी विशेष. दिवसाला 30 लिटर दूध, दिवसाचं खाद्य 30 किलो, वजन 3,000 किलो. ती दिसते एखाद्या छोट्या हत्तीसारखी आणि तिच्या दिमतीला आहेत 2 डॉक्टर. जाफराबादी जातीच्या म्हशीला पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. अमर शेख यांनी ही म्हैस राजकोटमधून खरेदी केली, पण तिची किंमत ऐकून घोडेगावच्या बाजारात तिला कोणी खरेदीदार मिळेना. अखेर सयाजी ढवाण यांनी ही म्हैस खरेदी केली. एवढंच नाही तर गुलाल उधळत तिची मिरवणूकही काढली. आम्हाला आवड आहे त्या म्हशीची, म्हणून आम्ही घेतली. त्या मार्केटमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला एक फोन आला, अशी अशी म्हैस आली गो मार्केटमध्ये. आम्ही बघायला गेलो, तिथं म्हशीची बोली लागली होती. कोणी 2,51,000, कोणी 2,75,000. तर मी 3,11,000 ती म्हैस घेतली. या बाजारात गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानचे व्यापारी सहभाग घेतात. पंढरपुरी म्हशीची किंमत साधारण 40,000 ते 50,000 इतकी असते. मुरा जातीची म्हैस तर 1 ते 1,50,000 विकली जाते. ही गीर जाफर घोडेगावच्या बाजारातून आता आम्ही नवीन खरेदी केली आहे. ही म्हैस आता दिसायला तर चांगलीच आहे, पण दूध पण ती 30 लिटरपर्यंत देऊ शकते. ह्या म्हशीमध्ये काळजीसाठी सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाचा त्रास त्यांना जास्त होत असतो, त्यासाठी त्यांना कूलरची व्यवस्था करणं योग्य आहे. आणि तिचं वजन जास्त असल्यामुळे तिला खाली काही जखमांवर होऊ नये म्हणून मॅट आणि गादीची व्यवस्था पण आम्ही केलेली आहे. आज दुधाला कमी भाव असला तरी व्यवसायात टिकून राहण्याचा मानस ढवाण यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याकडे 30 हून अधिक म्हशी आहेत. आता जाफराबादी जातीच्या म्हशीच्या खरेदीतूनही ढवाण यांचं उत्पन्न आणखी वाढेल अशी अपेक्षा करूयात. घोडेगाव शिर्डीहून प्रशांत शर्मा सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.